नंतर आज आहे होळी आणि सगळ्यांच्या घरी तयारी चालू असेल पुरणपोळ्या बनवायची आणि गोड काहीतरी बनवायचं, तर निवेदनाला पण काही बनवायचं, ते तयारी सर्वांच्या घरी चालू असेल। तर मी पण इथे पुरण टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इथे माझं पुरण शिजत आहे मस्तपैकी। आणि सुधांशूला ट्युशनला सोडलेलं आहे, त्याचं 5:30 तर ट्युशन सुटणार आहे, त्याला मला जाऊन आणायचं आहे। आणि आता पुरण पण शिजवायचं आणि ओजस बाहेर रडत आहे, तिला पण घ्यायचं, पूर्ण काम पण करायचं। चला तर मग बघूयात मी कसं हे करते। तर व्लॉगला मी आता स्टार्ट करते, आत्ता वाजलेले आहेत 5:30, तर अगोदर सुधांशूला जाऊन आणते आणि मग आपण व्लॉग कंटिन्यू करूयात। चला ओजस रडते, पटकन मला तिला घ्यायचं आहे। हे पाहता सुधांशू आलेला आहे, सुधांशूला आता ट्युशनहून आणलेलं आहे, सुधांशून अजून बॅग पण काढलेली नाही आहे। आणि आता मला पुरण करायचे, साखर टाकलेली नाही आहे मी, घेऊन आले सुधांशूला आणि पुरण शिजून ठेवले, पण त्याच्यात साखर टाकायची राहिली आहे। तर मी काय कसं करते पुरण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। दाखवते सुधांशू पाणी प्यायलंय। तर इथे मी एक वाटी साखर टाकते आहे। मी इथे तुरीचा जे शिजायला तुरीची डाळ टाकली होती पुरणासाठी, त्याचा व्हिडिओ घ्यायचा विसरले। तर इथे मी 1.5 वाटी पुरण टाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी आणि थोडंसं वर टाकत आहे साखर, म्हणजेच मग एवढं बस होईल आणि जास्त गोड पण नाही आणि जास्त सपक पण होणार नाही पुरण। तर साखर टाकल्यानंतर असं आपलं पातळ पुरण होतं, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे। त्याला अजून थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे, तुम्ही कुकरमध्ये पण शिजून घेऊ शकता, पण मी ते पातेल्यात शिजवते आहे कारण छान पुरण शिजावं लागतं आणि कुकरमध्ये भात पण अर्धाच शिजला जातो, मग एकदाच जर टाकला आपण भात आणि डाळ, त्याच्यासाठी मग मी साईड साईडला शिजून घेते। तर इथे आता पुरण आता थोडं थोडं शिजत आलेलं आहे, गॅस बंद करते झालेलंच आहे। आणि गॅस बंद करण्याच्या अगोदर जे आपले इलायची वगैरे जायफळ बडीशोप आहे आणि ते मी वाटून घेतलेलं आहे, मस्त पेस्ट केलेली पावडर केलेलं आहे त्याचं, आणि ते घालत आहे। त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि आपल्या पुरणपोळ्या मस्त अशा होतात आणि खायला पण खूप छान फ्लेवर लागतो त्या सगळ्या साहित्य टाकल्यानंतर। आता इथे माझ्याकडे पुरणपात्र आहे असं गाळायचं, तुमच्याकडे चाळणी असेल तरी पण चालेल, त्या पुरणपात्रात आता मी हे चाळून घेते। अशा प्रकारे हे बसून घ्यायचं आहे, माझ्या लग्नातच दिलेलं आहे हे पुरणपात्र, तेच आहे जुनं। चाळणी वगैरे पण आता नवीन निघालेले आहेत, कोणी चाळणी असेल तर अशा प्रकारे पुरण आपल्या एका भांड्यात ठेवायचं आहे। मी कुकरच्या डब्यात ठेवत आहे, ज्या भांड्यात बसतं आहे आपल्या पातेल्यात वगैरे बसत असेल त्याच्यामध्ये ठेवायचं आणि असं वरून टाकायचं आपलं जे पुरण आहे ते। आता सगळं वरून टाकून घेते आणि गाळून घेते, याला छान प्रकारे गाळून गाळतं याच्यातून, चाळणीतून छान प्रकारे गळतं खाली। तुम्ही चाळणीतून पण जर गाळत असाल तर ते पण चांगलं, चाळणीतून कसं पटकन गळतं आणि ह्याच्यात थोडा वेळ लागतो, थोडं जे टर्फल वगैरे राहतात ते शेतीतली आमच्या डाळ आहे म्हणून थोडंसं टर्फल वगैरे 1-2 असलेले ते डाळ ओवर राहते, म्हणजे ते चाळणीच्या खाली जात नाही, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो। तर आता मी ते गाळून घेते मस्त बारीक, असं अशा प्रकारे खाली गळत आहे, तुम्ही पाहू शकता पटापट गळतं, गरमागरम पुरण गाळायचं कारण नंतर गळत नाही। आणि आत्ता हे आलेत ऑफिसवरून आणि त्यांना पिचकारी आणायला सांगितले होते सुधांशूने फोन लावून, मला एक आणा आणि बेबीला एक आणा म्हणून। तर त्यांनी दोघाला पिचकारी आणलेले आहेत, त्यांची खुशी किती आहे पहा, ओसंडून वाहत आहे खुशी पिचकारी आणल्यामुळे, एकदम खुश आहेत दोघंजण। आणि ओजसला तर माहीत पण नाही आहे काय आहे ते, तरी पण खुश आहे काहीतरी आणलं आहे म्हणून। आणि सुधांशू पण खूप खुश आहे, त्याला सगळ्यात मोठी पिचकारी आणि ती पण बंदूकची पिचकारी मिळाली, कारण तर अगोदरच बंदूक पाहिजेच होती आणि त्याच्यात तीही मिळाली, तर तो खूप खुश आहे। आणि उद्या होळी आहे, तो आताच पाणी टाकून आता उडवायचं कसं तो प्रॅक्टिस पण करत आहे। आणि माझं पुरण अर्ध्यात राहिले गाळायचं, तर ते आल्याने आले मी इकडे, तर आता गाळते ते पुरण जाऊन फटाफट, आणि स्वयंपाक पण सगळा करायचा बाकी आहे माझा। आणि हे लवकर आलेत आज, आणि इथे माझं पुरण आता गाळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक असं गाळून घेतलेलं आहे मी आता।
आपल्याला इथे कांदा भाजून घ्यायचा आहे आमटीसाठी। तर अशा प्रकारे चाकूमध्ये खुपसून घेतलेला आहे मी कांदा आणि असा ठेवत आहे म्हणजे पटकन भाजला जातो। तुम्ही बारीक चिरून पण तव्यावर भाजून घेऊ शकता, त्याच्याने पण खूप लवकर असा भाजला जातो, पण असा खूप मस्त भाजतो आणि काळा काळा, म्हणून मग मी असा भाजून घेते। कधी पण आमटीसाठी कांदा खूप छान मध्ये लागतो आमटीमध्ये। तर इथे मी जे पुरण आपलं असतं त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे, शिजून पाणी काढतो आपण एक्स्ट्रा पाणी असलेलं त्या डाळीमध्ये, तर इथे काढून घेतलेलं आहे ते मी। आता याला याचीच आपल्याला कटाची आमटी किंवा आमटी बनवायची आहे। आमच्याकडे फुलसं पण याला म्हणतात, तुमच्याकडे काय काय म्हणतात त्याला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथे कढई ठेवलेली आहे आमटीसाठी आणि त्याच्यात मी 2 चमचे मोठे तेल घालते आहे आणि जे आपल्याकडे साहित्य आहे आमटी बनवण्यासाठी ते टाकणार आहे मी याच्यात। अगोदर मी ह्याच्यात मोहरी आणि जिरे घालणार आहे, मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरे पण घालून घ्यायचे आहेत। आता आपली मोहरी छान तडतडली गेली आहे तुम्ही पाहू शकता। आता इथे मी अद्रक आणि लसूण वाटून घेतला होता ते घालत आहे। आपल्याला अद्रक आणि लसणाला छान कडू द्यायचं, जेवढे आपले कडतील मसाले किंवा अद्रक लसूण असो हे कड जास्त कडतील आपले छान, तसा फ्लेवर आपलं आमटी कोणताही पदार्थ सुद्धा छान लागतो। आता मी त्यात खिसून खोबरं घातलेलं आहे, तुम्ही वाटून पण घालू शकता आणि मी तो कांदा मी भाजून घेतला होता तो वाटून घेतलेला आहे ते पण घातलेलं आहे इथे मी आणि छान कडले गेलेलं आहे सगळं आपलं। थोडं मिक्स करून घेते छान हलवून याला। कढीपत्ता वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता, माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे आणि बाहेर जायला पण मला होत नाही कारण खूप दूर आहे इथून मार्केट। आत्ता घालते मी लाल तिखट आणि मसाल्यांमध्ये हलवून घ्यायचे पूर्ण आपल्याला। लाल तिखट घालायचं, गरम मसाला घालायचं आणि धने पावडर घालायचं। तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत तुम्ही घालू शकता, खूप मस्त लागतात। आणि आमटीमध्ये तर मसाले असायलाच पाहिजे आणि आमटी कशी तेल आणि कशी अशी तिखट असायला पाहिजे पूर्ण पुरणपोळीसोबत, एकदम मस्त लागते। आता छान कडलं गेलेलं आहे आपलं हे सगळं मसाले। आता जे पाणी काढून ठेवलं होतं ते घालून घेते मी आणि थोडंसं पुरण पण ह्याच्यात थोडंसं घालून घ्यायचं, जे गोड पुरण असतं त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं। थोडं गोड फ्लेवर आणि तिखट असं खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं। आणि आता थोडंसं मी मस्त हिरवी कोथिंबीर घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि याला छान उकळी येऊ द्यायची आता आपल्याला आणि या कलर पण खूप छान आलेला आहे। आता तोपर्यंत त्याला उकळी येऊपर्यंत आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे पोळ्यांसाठी। तर एवढं पीठ घेतलेलं आहे मी। आता त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालायचं नाही, जास्त जर तुम्ही मीठ घातलं तर आपल्या पोळ्या फुटू शकतात, म्हणून आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे। आणि पाणी टाकून आपल्याला छान याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदाच पाणी घालायचं नाही कारण पातळ होऊ शकतं मग आपलं। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं गोळा बनवायचं आहे। आणि जसं आपण चपात्याला मळून घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला पातळ बनवायचं आहे कारण चपात्याला आपण घट्ट थोडंसं बनवते, आपण पुरणपोळी असल्यामुळे आपल्याला थोडंसं पातळ बनवून घ्यायचं आहे कारण मग घट्ट बनवल्यानंतर पुरण थोडंसं पातळ सैल असतं आपलं आणि मग पीठ आपलं घट्ट मग पोळी फुटू शकते, याच्यामुळे आपल्या पोळ्या फुटतात। मग अशा प्रकारे मी मळून घेतलं आहे आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला त्याला झाकून थोडंसं ठेवायचं आहे। ह्या पीठाला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि झाकून ठेवणार आहे। आता 4 ते 5 मिनटं झालेली आहेत, त्याला उघडून पाहायचं किती मस्त मऊ असं पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला पातळ असं हे करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला 4 ते 5 मिनटानंतर आणि अजून आपल्याला थोडंसं मनगटानंतर तिथल्या मळून घ्यायचं आहे।
थोड़ा थोड़ा हाताला पानी लावून याला थोड़ा थोड़ा मळून घ्यायचं आपल्याला। जितका आपण पीठ छान मळशाल तितका आपल्या पोळ्या खूप छान होतात, टम्म फुगतात आणि मऊ पण होतात आणि फुटणार नाहीत। आपण पिठावर जास्त डिपेंड असतं आपल्या पोळ्या मऊ होणार की फुटणार, म्हणून पीठ जास्त चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे त्याला। आता पीठ मळून आता झालेलं आहे आणि आता पोळ्या करायला घेते आणि पापड पण मी तळून ठेवलेले आहेत। जास्त मळून घेशाल तितकं आपलं पोळ्या छान होतात। आता मी असं मळून घेतलेलं आहे, आता पोळ्या करायला घ्यायचं आहे आणि तिथेच मी कोरडं पीठ टाकून घेते साईडला, कारण दुसरं ताट भरवण्यापेक्षा इथे साईडलाच टाकून घ्यायचं आणि आपल्या लागल तसं आपल्याला पोळ्या करता येतात मग। आणि पोळ्या करताना तुम्ही खाली असं जर कापड घेतलं तर तुमच्या पोळ्या चिकटणार नाहीत किंवा फुटणार नाहीत कोळपाटाला, आणि जास्त पीठ लावायची गरज नसते। आणि कोरडं जास्त पीठ लावल्यानंतर आपल्या पोळ्या ह्या रफ होतात आणि खूप पिटाळ पिटाळ लागतात, म्हणून मी असं कापड घेते कधी पण पोळ्या करताना आणि आपल्याला सोप्या जातात करायला। आणि इथं पुरण आपलं रेडी आहे, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त। आणि पुरणाला एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मऊ होईल आपलं कडक कुठं झालं असेल तर। आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला छान एकत्रचा एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपलं पुरण आता रेडी आहे पोळ्या करायसाठी। आता याला साईडला ठेवून घेते आणि पोळ्या करायला घेते। अशा प्रकारे आपल्याला छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, जास्त पीठ घ्यायचं नाही तर मग पोळी आपली जाडसर होते, म्हणून आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे। आणि आपल्या हातावर असं थोडंसं कोरड्या पिठामध्ये घुसळून असा त्याचा छान डोपा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं पुरण त्याच्यामध्ये छान बसलं पाहिजे, बाहेर आलं बाहेर येता कामा नाही, म्हणून आपल्याला असं छत्रीसारखं करून घ्यायचं आहे याला हातावर। तुम्ही लाटून जरी घेतलं तरी पण चालते, थोडंसं छोट्या पोळी आकाराचं मी अशा प्रकारे करून घेतलं आहे हातावर। आणि बुडात थोडंसं जाडसर ठेवायचं आणि वर थोडं पातळ पातळ करत आणायचं आणि पुरण घ्यायचं थोडंसं हातामध्ये, आणि पुरण आपल्या कोरड्या पिठामध्ये थोडंसं घुसळून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला चिटकणार नाही आणि पोळी फुगायला याला याच्याने मदत होते। ते पहा, मी कोरड्या पिठामध्ये थोडंसं पुरण घुसळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला याचा आता उंडा भरून घ्यायचा आहे। आता हे सगळे आपल्या कडा आपल्याला मिटून टाकायचे आहेत छान। पुरण आत दाबत दाबत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, पुरण बाहेर येता कामा नाही। आणि याला आता मिटून टाकायचं आहे आणि याचा उंडा बनवायचा आहे पुरणाचा। हे पहा अशा प्रकारे। आता याला अजून कोरड्या पिठामध्ये घुसळायचं किंवा खाली कोरडं पीठ टाकून आपल्याला मस्त त्याला लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने लाटायचं, जास्त जोर देऊन लाटायचं नाही, कारण आपलं पुरण मग बाहेर येऊ शकतं। अशा प्रकारे आपल्याला छान हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी। जास्त जोर देऊन दाबल्यानंतर पुरण कसं पातळ असतं आणि लगेच बाहेर येतं, मग आपली पोळी फुटू शकते। असं थोडं थोडं कापडावर लाटल्यानंतर कसं आपल्याला कोरडं पिठाची जास्त गरज पडत नाही आणि पोळी आपली सतत फिरत असते, म्हणून आपल्याला फुगायला पण मदत होते आणि पोळी पण खूप छान गोल आकाराची होते, म्हणून कापडाचा नक्कीच यूज करा। आणि आता आपली पोळी झालेली आहे, आता मी टाकून घेते तव्यावर। तवा थोडासा गरम आहे आणि आता वरून तेल टाकते मी, आणि आपल्याला पोळी आता पलटून घ्यायची आहे, खालून भाजलेली आहे।
अशा प्रकारे मी पलटून घेतलेली आहे आणि खालून थोडी थोडी भाजलेली आहे। आता वरून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि पोळी अजून पलटून घ्यायची आहे। अशा प्रकारे पोळी आपली छान झालेली आहे आणि मस्त टम्म अशी फुगलेली आहे, खूप मस्त झालेली आहे। आता वरून पण तेल लावते आणि पोळी पलटून घेते। आपली पोळी आता रेडी आहे आणि ताट वाढायला घ्यायचं। आता हिला काढून घेते या पोळीला आणि आता रेडी आहे ताट पण आणि मस्त असे आमटी, तूप, दूध, पापड, भज्जे, पुरणपोळी, भात, मस्त असं ताट सजलेलं आहे पुरणपोळीने। खूप मस्त असं झालेलं आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।